प्राण्यांना पाळणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। परवाना नसेल तर पाळीव प्राणी आता जप्त केले जाणार आहेत। छत्रपती संभाजीनगर पालिकेने हा सक्तीचा निर्णय घेतलेला आहे। परवाना नसेल तर पाळीव श्वान जप्त केले जाणार आहेत। छत्रपती संभाजीनगर पालिकेने हा मोठा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। आमचे प्रतिनिधी विजय चिडे दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत। अधिक माहिती जाणून घेऊया। विजय, काय सांगाल या संदर्भात? आता जर प्राण्यांना पाळायचं असेल तर परवाना काढणे आवश्यक आहे। छत्रपती संभाजीनगर मध्ये महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। कशा प्रकारचा प्रतिसाद नागरिकांमधून येतोय? नक्की निलम, जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर शहरातील हजारो नागरिकांकडे महागडे श्वान आहेत, तर काही जणांकडे विदेशी श्वान देखील आहेत। मात्र आता यांच्या मालकांना आता श्वान पाळवण्यासाठी चक्क महानगरपालिकेकडून आता परवाना काढावा लागणार आहे, अन्यथा ते श्वान देखील जप्त करण्यात येणार आहे आणि त्या मालकांवरती दंडात्मक कारवाई देखील महानगरपालिकेकडून करण्यात येणार असल्याचे श्री महानगरपालिकेने सांगितलेले आहे। त्यामुळे आता महानगरपालिकेमधील हजारो नागरिकांकडे श्वान असणाऱ्यांना आता सध्या धास्तीचे वातावरण पडले आहे। या देखील पूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये हा नियम लागू करण्यात आला होता, मात्र नागरिक वरून अल्प प्रमाणात प्रतिसाद यासाठी भेटत होता, मात्र आता सक्तीचे परवाना काढण्याचे महानगरपालिकेकडून करण्यात आलेले आहे। अगदी विजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।